राज्यातील काही भागात सध्या पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत, पण बहुतांश भागात पावसाची विश्रांती दिसते. तरी ऊन सावल्यांचा खेळ मात्र सुरूच आहे. हवामान विभागाने पुढील 2 दिवसांमध्ये राज्याच्या अनेक भागात पाऊस सुरू होईल असा अंदाज दिलाय. सध्या गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले, तर मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सौराष्ट्र आणि कच्छ पासून उदयपूर, शिवपुरी, सिधी, अंबिकापूर, पुरी ते आग्नेय भागात बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. तसेच दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनाऱ्या पट्टीपर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा आहे. राज्याच्या अनेक भागात सध्या पावसाची उघडीप दिसते, पण 2 दिवसात राज्यात पावसाला पुन्हा सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाने उद्यापासून राज्यात काही भागात पाऊस वाढेल असा अंदाज दिलाय. तर विदर्भातील सर्वच जिल्हे तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलाय. शनिवारी विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही ठिकाणी पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. रविवारी आणि सोमवारीही राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. रविवारी विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय. तर सोमवारी राज्यभरात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविलाय.